आता बातमी आहे मराठी पाट्यांसंदर्भातली. दुकानांवरती मराठी पाट्या लावण्याविरोधातील याचिका उच्च न्यायालयानं फेटाळून लावली आहे. कोर्टानं याचिकाकर्त्यांना 25,000 रुपयांचा दंड आकारत ती रक्कम मुख्यमंत्री मदत निधीमध्ये जमा करण्याचे आदेश दिले. राज्यातल्या दुकानांवरती मराठी भाषेमध्ये नाव सर्वात मोठ्या अक्षरात असावं असे आदेश राज्य सरकारचे होते. या निर्णयाला फेडरेशन ऑफ रिटेल ट्रेडर्स असोसिएशननं उच्च न्यायालयामध्ये आव्हान दिलं. मात्र दुकानदारांपेक्षा ग्राहक महत्वाचे आणि त्यामुळे दुकानांवरील पाट्यांवरती स्थानिक भाषा असणं योग्य आहे असं म्हणत न्यायालयानं याचिका फेटाळून लावली. एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.